राज्यसभेमधून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल. काँग्रेस जन्मजात आरक्षण विरोधी, मोदींचा गंभीर आरोप. काँग्रेसने 40 जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होईल, ते आपल्या चुकांची शिक्षा भोगतात. राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार टीका. कोकणात जनसंवाद केला, आता मराठवाड्यामध्ये दौरा करणार उद्धव ठाकरेंची माहिती. तर जनतेच्या मनामध्ये गद्दारांबाबत प्रचंड चीड असल्याचं राज्यात फिरताना दिसलं ठाकरेंचं वक्तव्य. खोटी कागदपत्र तयार करून चोरच न्यायाधीश झालेला आहे, त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं. भाजपमध्ये नैतिकता राहिली नाही, उद्धव ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरेंना पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं, मात्र ते फेसबुक लाईव्ह वरील पंतप्रधान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल. संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच निवडणूक लढवणार, 11 तारखेला वाढदिवसाच्या कार्यक्रमात घोषणा करण्याची शक्यता, त्यानंतर राज्यात दौरे करणार असल्याची सूत्रांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल. राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा, नियोजित दौरे अचानक रद्द. मात्र छत्रपती संभाजीराजे गगनबावडा इथल्या फार्म हाऊसवर असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री फडणवीस, मनसेनेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यामध्ये काल गुप्त बैठक, मात्र फडणवीसांची सदिच्छा भेट घेतल्याची संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. मनसेशी युतीबाबत काय होईल माहिती नाही, पण राज ठाकरे आणि आमची मतं मतांतरं नाहीत, आमचे विचार वेगळे नाहीत, याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, गिरीश महाजनांचं वक्तव्य. लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत असतं त्यालाच पक्ष मिळतो, हे मी आधीपासून सांगत होतो. शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीचीही परिस्थिती आहे, न्यायालयानं अतिशय योग्य निर्णय दिला, गिरीश महाजनांचं वक्तव्य. राज ठाकरेंचा कल्याण दौरा पुढे ढकलला, 15 तारखेनंतर दौरा होणार असल्याची माहिती. आदित्य ठाकरे उद्या कल्याण दौऱ्यावर, कल्याण पूर्वमधील कोळसेवाडी शाखेला आदित्य ठाकरे भेट देणार. आमदार गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर दौऱ्याला महत्व. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता कमी. महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता, महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची माहिती. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघामध्ये विकास कामाचं भूमिपूजन आणि पट्टेवाटपाचा कार्यक्रम. पारडसिंगा इथे महिला मेळाव्याचंही आयोजन. देवेंद्र फडणवीस पारडसिंगात मुक्कामी. भाजपच्या मेळाव्यासाठी शासकीय निधीचा वापर, अनिल देशमुख यांचा भाजपवर गंभीर आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका व्यासपीठावर, शासकीय निधीमधून भाजप मेळावा घेत असल्याच्या आरोपांनंतर अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांसोबत एका व्यासपीठावर, मात्र फडणवीसांच्या सत्कारावेळी अनिल देशमुख जागेवरच बसून. काटोलमध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ, फडणवीस आणि देशमुखांचे समर्थक आमने-सामने. भाजपवर श्रेयवादाचा राहुल देशमुखांचा आरोप, राहुल देशमुखांच्या भाषणावरून भाजप कार्यकर्ते संतापले. शासकीय कार्यक्रम असताना त्यात राजकीय भाषणं करायची नसतात याची समज काही लोकांना नाही. हा भाजपचा कार्यक्रम नसून शासकीय कार्यक्रम आहे म्हणून आक्षेप नोंदवला, अनिल देशमुखांचं वक्तव्य. संपाआधी निवासी डॉक्टरांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार. राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात 2:30 मंत्रालयात होणार बैठक. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून निवासी डॉक्टरांनी दिलाय संपाचा इशारा. संजय राऊतांकडून पुन्हा एकदा गुंडाचा फोटो, एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट. सलग 3रा दिवशी गुंडांचा फोटो केला पोस्ट. हातामध्ये भगवा घेतलेले हे महात्मा कोण? हा पुण्यातला गुन्हेगार, महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य. राऊतांची पोस्ट. मनोज जरांगे नवीन पक्ष स्थापन करणार, या खोट्या वावड्या कुणी उठवल्या? मनोज जरांगेंचा प्रश्न, एकच धोरण, मराठा आरक्षण एवढंच ध्येय. पुण्याच्या मावळमधील पत्रकार परिषदेत जरांगेंचं वक्तव्य. सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात अमरावतीमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं स्वाक्षरी अभियान आणि रॅली अभियानामध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग. मुंबई रेसकोर्सवर मुंबईकरांसाठी आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क बनवण्याचा सरकारचा मानस. कोस्टल रोडची रिक्लेम केलेली 200 एकर आणि रेसकोर्सची 120 एकर जमीन अशा 320 एकर जमिनीवरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित केलं जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती.
अहमदनगरच्या राहता शहरात विखेंच्या बालेकिल्ल्यामध्ये थोरातांच्या वाढदिवसाचे बॅनर्स. बॅनरवरती बाळासाहेब थोरातांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी. रत्नागिरी जिल्ह्यात 15 फेब्रुवारीला बूथ कार्यकर्ता संमेलन. चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूरसह आणखी इतर ठिकाणी बूथ कार्यकर्ता संमेलन होणार. आमदार नितेश राणेंनी मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधल्यानं हिंदू मुस्लिम एकता संघटना आक्रमक. हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीनं मालेगावमध्ये धरणे आंदोलन. नितेश राणेंनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी, आंदोलकांची मागणी. अमरावतीतून हजारो भक्तांना घेऊन आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येकडे रवाना. खासदार अनिल बोंडेंनी ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा. तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी खंडपीठाची सरकारला नोटीस. नोटीस बजावत 4 आठवड्यामध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश. बुलडाण्याच्या खामगावमधील निलेश गायकवाडांनी दाखल केली होती याचिका. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांची ओळख परेड. 32 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद असलेल्या जवळपास 200 गुन्हेगारांना पोलिसांकडून समज. गुन्हेगारांना केवळ अटक नाही तर त्यांच्यावर कडक कारवाईही केली जाते हे दाखवण्यासाठी कालची परेड होती. शहर गुन्हेगारी मुक्त करणं हा आमचा उद्देश, कुणी कायदा हातात घेऊ नये, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. मोदी सरकारचा महत्वाकांक्षी असलेला प्रकल्प असलेल्या पालघरमधील वाढवण बंदराचा मार्ग सुकर. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीची वाढवण बंदराला मंजुरी. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये परभणीतील अनेक छोटे प्रकल्प तळाला. येलदरीच्या पाण्यावर परभणी, नांदेड, हिंगोली शहरांसह अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न अवलंबून. मात्र पाण्याचं नियोजन नसल्यानं जलसंकट येण्याची शक्यता. शरद मोहोळ हत्या प्रकरणी 18,000 ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती. शरद मोहोळ आणि आरोपींच्या मोबाईलमधून या सर्व क्लिप सापडल्या. ऑडिओ क्लिपमधून अभिजित मानकरचं नाव समोर. अभिजित मानकरला पोलिसांकडून अटक. सोनाभट्टी गोळीबार प्रकरणामधील मुख्य आरोपी सनी पाटील शिवसेनेशी संबंधित. काही महिन्यांपूर्वी स्थानिक माजी नगरसेवक विजय तांडेल यांच्यासह शिवसेनेमध्ये केला होता प्रवेश. तपास नीट होत नसल्याचा हत्या झालेल्या सुमित येरुणकरच्या कुटुंबाचा आरोप. गुन्ह्यांवरती आळा बसवण्यासाठी पोलीस ठाण्यातच बोकडबळी. उद्गीर ग्रामीण पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार. पोलीस अधिकाऱ्यांनाच बोकडबळी देण्याची कल्पना मांडल्याचं उघड. कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलीस आनंद भोसले आणि सचिन पाटील यांना यश. अँटॉप हिल परिसरातली घटना. आरोपी मफिजुल असगर अली खान याला अवघ्या 6 तासात अटक. पालघरमध्ये अवैध रेती उत्खननावरती पालघर महसूल विभागाची धडक कारवाई. पारगाव परिसरामधील रेती उत्खनन करणाऱ्या 6 बोटी आणि 5 सक्शन पंप महसूल विभागानं जाळून केले नष्ट. पुण्याच्या विश्रांतवाडी भागातील एका गुंडाकडून वाईन शॉपमध्ये मालकाच्या गळ्यावर कोयता ठेवून बिअरच्या बाटल्या लुटल्या. व्हिडिओ व्हायरल. स्वप्नील उर्फ सोफिया भालेकर आणि आकाश प्रकाश शिंदे अशी बिअरच्या बाटल्या चोरणाऱ्या आरोपींची नावं. लातूरच्या गंगापूर गावामध्ये सिटी बस चालक आणि वाहकाला काही तरुणांकडून लाठ्याकाठ्यांनी मारहाण. चालक आणि वाहक गंभीर जखमी. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. दारू घेण्यासाठी 200 रुपये दिले मात्र एकट्यानंच दारू प्यायल्यानं रागावलेल्या व्यक्तीनं केली मित्राची हत्या. फरार आरोपीला नागपुरातून अटक. भंडारा एलसीबीची कारवाई. सुरेश कुमार महुशिंग कुंजाम असं आरोपीचं नाव तर धर्मेंद्र भोवते असं मृतकाचं नाव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास. यावेळी मुर्मू यांनी साधला शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद. द केरला स्टोरी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार. 16 फेब्रुवारीपासून Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहता येणार. अमेरिकेचे माजी अध्यक्ष निकी हॅले यांना धमक्या येत असल्याची माहिती. निकी हॅले यांच्याकडून संरक्षणाची मागणी. इलेक्ट्रिक वाहन घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ. सीएनजी वाहनांची चौकशीही वाढली. Cars24च्या अहवालातून माहिती समोर. इंधनाचे वाढलेले दर, पर्यावरणाबाबत निर्माण झालेली जागरूकता आणि वाहनाच्या वापरात होणाऱ्या खर्चाची होत असलेली बचत यामुळे ईव्हीच्या मागणीत वाढ. प्रसिद्ध अमेरिकन पॉप स्टार टोबी किथचं 62व्या वर्षी निधन. कॅन्सर झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती. जानेवारी 2024 मध्ये एकूण कोळसा उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ. कोळशाचं उत्पादन 99 दशलक्ष टनवर. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कोळसा उत्पादनात 10% वाढ. कोळसा मंत्रालयाची माहिती. टाटा लवकरच नवी कार कर्व लॉन्च करणार. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये कार सादर. टाटा समूहाच्या नावावर नवीन विक्रम. 30 लाख कोटींचं मार्केट कॅप गाठणारा देशातला पहिला व्यवसाय.
पेटीएम आणि त्यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी विजय वर्मा यांच्याविरोधात कोणतीही ईडी चौकशी सुरू नाही, पेटीएमचा दावा. दिल्लीमध्ये अटक करण्यात आलेला दहशतवादी निघाला निवृत्त सैनिक, रियाज अहमद लष्करे तोयबाचा सदस्य असल्याचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.